श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये, आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे सिग्नल आणि इंडिकेटर। अगदी लहान असताना उडी मारण्यापूर्वी एक दोन साडे माडे तीन असं ऐकल्याचं मला चांगलं आठवतंय। आकडे ही चढत्या क्रमानेच मोजायचे असतात असंच मला त्यावेळी वाटायचं। नंतरच्या काळात एक दोन साडे माडे तीन मी फारसं कुठं ऐकलं नाही, पण रस्त्यावरच्या सिग्नलच्या इंडिकेटरचे सगळे आकडे वरून खाली शून्याकडे येताना पाहिले आणि डोक्यात विचारचक्र सुरू झालं। आपला जन्म शून्यातून, म्हणजे त्याआधीचं काहीच माहीत नाही म्हणून। जन्मानंतर शिक्षण, वयोपरत्वे अनुभव, अनुभवातून आलेली समज, असा काहीसा जीवन प्रवास। प्रत्येक टप्प्यावर कुठं ना कुठं कमी जास्त वेळेचा पॉज, आपल्या अपेक्षांची गती जाणीवपूर्वक कमी करत शून्य गतीपर्यंत आणणारा पॉज, मग पुन्हा सुरुवात नव्या गतीनं पुढे जाण्यासाठी। लाल सिग्नल दिसल्यावर आपण गाडी थांबवतो, प्रसंगी चालू असलेली गाडी बंदही करतो, इंडिकेटरवरचे शून्याकडे धावणारे आकडे पाहत पुन्हा स्टार्टर मारतो, शून्य आणि हिरवा सिग्नल एकदमच येतात, आपण पुन्हा गाडीला वेग देतो आपल्या गाडीच्या मेक मॉडेल आणि पिकअपनुसार। शून्यावस्था आणि पॉज यांची अनुभूती देणारा लाल सिग्नल आपल्या आयुष्यात पदोपदी अनुभवतो आपण। असंच कधीतरी यम नावाचा लाल सिग्नल येईल, मग मोठा पॉज, गाडी बंद, शून्य, पुढे हिरवा सिग्नल, नवा जन्म, नवी गाडी, नवा रस्ता, नवे सिग्नल्स। असा विचार केला तर आपण आपल्या जीवनात अडथळे खूप आहेत असं आपल्या अपयशाचं कारण कधीच सांगणार नाही, किंवा ये सब मेरे ही साथ क्यों हो रहा है असा रडवेला प्रश्नही विचारणार नाही, किंवा अजून माझी योग्य वेळ यायची आहे अशी स्वतःची भ्रामक समजूत घालत उगाच नकारात्मकतेत डुंबत बसणार नाही। वाटेत सिग्नल्स खूप आहेत, पोहोचायला 2 तास लागतील असं म्हणत गाडीला स्टार्टर मारावा आणि त्या दिवशी गाडीला सगळे हिरवे सिग्नल्स मिळत जाऊन आपण वेळेआधीच पोहोचलो असा कधी अनुभव घेतलाय? तोही आयुष्याशी रिलेट होतोच की काही मंडळी काहीही त्रास न होता वेळेच्या खूप आधी जग सोडून जाताना आपण पाहतोच ना। सिग्नल इंडिकेटर्स हे सांगतात की थांबायचं, शून्यात जायचं, संकेत ओळखायचा आणि मग भविष्याकडे झेपावायचं, त्याच्यापुढं आपली गती, आपला दृष्टिकोन आणि आपलं आयुष्य।